Sony Live. We live to entertain. Download the app. मराठीत गझलची जमीन माधव जुलियन यांनी तयार केली असं मानलं जातं. त्यावर गझलचं रोप लावलं ते सुरेश भटांनी. पण या मराठी गझलच्या रोपाला मोहक फूल आलं ते भीमराव पांचाळे यांच्या रूपानं. या फुलानं मराठी गझलचा सुगंध जगभर पसरवला. गझलच्या आकाशातला अढळ तारा असलेले पण कायम जमिनीवर पाय असलेले भीमराव पांचाळे आज आपल्यासोबत खेळायला आणि गप्पा मारायला येत आहेत. आणि सोबत येत आहे एक अतिशय लोकप्रिय आणि गुणी गायिका. मुघले आजम या लोकप्रिय हिंदी नाटकात अनारकलीची भूमिका करणारी अभिनेत्री, ब्रॉडवेवर मराठी झेंडा फडकवणारी वन अँड ओनली प्रियांका बर्वे, जोरदार टाळ्यांनी त्या दोघांचं स्वागत करूया. या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. ये नमस्कार नमस्कार. तुम्हा दोघांचंही हॉट सीटवर मनपूर्वक स्वागत. शुक्रिया. भीमराव, तुमच्या गाजलेल्या गझलेच्या शेरानंच आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो रोज, रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भावलेली, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे गेली. बाय 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 बाय. भीमराव, पण तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेली दाद कोणती आहे? मी कॉलेजमध्ये जायला लागलो होतो आणि गझल गायला लागलो होतो. त्या काळामध्ये माझ्या अमरावतीच्या मुक्कामामध्ये मी पहिली गझल ऐकली सुरेश भटांची, आणि ती गझल माझ्या आयुष्यातली पहिली गझल ठरली. आणि माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात, मराठी गझलचा सूत्रपात त्या गझलने झाला. म्हणून ती गझल मला खूप आवडते. सुरेश भटांच्या मुखातून ती गझल ऐकली होती मी अमरावतीला. आणि मी मला आवडेल मतला आणि एकशेर ऐकवायला. हो अगदी जरूर. नेकी और पूछ. शुक्रिया शुक्रिया. जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की, मी जसा जगलोचना. वा 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 वा. एकदा 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 तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही जगात मी. काय शेर आहे पहा. कैकदा कैफात माझ्या, कैकदा कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो. कैकदा कैफात माझ्या, कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. भीमराव तुम्हाला गझल नवाज ही पदवी कोणी दिली? साक्षात सुरेश भटांनी. माझी एक खूप छान आठवण आहे मोगले आजमची. खूप पूर्वी मराठा मंदिरमध्ये दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात मोगले आजम रिलीज व्हायचा एक आठवड्यासाठी, आणि आमची एक गँग होती जे आम्ही तिथे जायचो सिनेमा पाहायला मराठा मंदिरमध्ये, आणि ते गाणं तेवढं कलरमध्ये यायचं ना, छुप ना सके गा इश्क हमारा, आणि ते जेव्हा वरती जायचं तर तेव्हा सगळे आम्ही पैसे घेऊन जायचो चिल्लर, आणि ते छुप ना सके गा इश्क हमारा अशा स्क्रीनवर नाणी उडवायची, असा तो हे असायचा. पण आता मोगले आजमची पुन्हा नव्यानं इतकं मोठं प्रोडक्शन यांनी केलेलं आहे फिरोज अब्बास खाननी, आणि त्याचे देश विदेशात प्रयोग होत आहेत, आणि त्याच्यातली अनारकली आज आमच्या समोर आहे, आणि प्यार किया तो डरना क्या आता. पण मला ते आवडलं. हा म्हणजे नाही म्हणजे आता सुरात वगैरे म्हणायची आमची बिशाद नाही म्हणून. तू त्या डोळ्यात कळतय ना पण. तर आमचं सगळा भाव आलेला आहे पण गाण्यात उमटत नाही. पण असो पर्दा नहीं जब कोई खुदा से, पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आए भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. एकदा अगदी लालच म्हणून छिपना सकेगा इश्क हमारा चारो तरफ है उनका नजारा. छुपना सकेगा वाह वाह बहारदार. म्हणजे ताली आपके लिए भी थी. दोन्ही हातानी असं स्तुती सुमनांचं उधळणं चालू आहे. वा वा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास टू यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ऍप. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.